या ढाल प्रकल्प अंतर्गत 7 सवयी आम्हाला मॅडमने सांगितले. सर्वात आधी होतो हातोला, मग हातावर असतो साबरंगीला शाभास, मग वळून पुढे मागे खेळे हात, अरे खेळा 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 10 बोटात शिरून, मग चालवा नखांची छन छनात छन चक्कर, हात करतील पाण्यात छम 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 छम, कारण स्वच्छ आत्मचा आहे दम, कारण स्वच्छ आत्मचा आहे दम, 1 2 3 शबा शबा शबास, 1 2 3 शबा शबा शबास, 1 2 3 शबा शबा शबास. जर आपण आम्हाला हे 7 सवयी सांगितल्या नसत्या तर आम्ही पण आजारी पडलो असतो. आपण आम्ही पण जास्त आता ढाल प्रकल्प आल्यानंतर आपल्याला जास्त आजारी पडलो नाही, आणि तिथूनपासून आम्ही सर्व मुलांना आजूबाजूच्या लोकांना दिला, आणि मम्मीला आणि पप्पाला पण दिला. मी दुसऱ्या मुलांना सांगेन की स्वच्छ हात धुवावेत, आणि आजूबाजूच्या लोकांना परिसर स्वच्छ ठेवाव्या. जर आपण अस्वच्छ ठेवलं तर आपल्याला असे मच्छर येतात आणि आपल्याला चावतात, नंतर आपल्याला मग डायरिया असे आजार होतात. म्हणून स्वच्छता ठेवली पाहिजे.